ज्यादा निरपराध लोगों को मारा था। अमेरिका का हमेशा आतंकवाद के खिलाफ है, इसलिए उन्होंने प्रत्यार्पण करके इंडिया को भारत को देना चाहिए क्योंकि उसे जल्द से जल्द इश्यू हो जाए। अभिनेता है, उनकी फिल्म विश्वरूपम को लेकर साउथ के स्टेट्स में कई प्रॉब्लम चल रहे हैं, तो अगर बात करें महाराष्ट्र और मुंबई में क्या खबरदारी सरकार ले रही है इस फिल्म को लेकर? मामला हाईकोर्ट में है, हाईकोर्ट का क्या फैसला आता है ये देखकर महाराष्ट्र के बारे में निर्णय लिया जाएगा। लेकिन अगर सुरक्षा मांगी जाती है तो क्या सुरक्षा मिलेगी थिएटर्स को? हाईकोर्ट के फैसले के आधार पर जो कानूनी कार्रवाई करनी पड़ेगी वो हम करेंगे। लेकिन आपका फैसला महाराष्ट्र हाईकोर्ट में नहीं, फिलहाल जो चल रहा है वो कर्नाटक हाईकोर्ट में। हाईकोर्ट में यदि फैसला होता है तो सभी राज्यों को उसी तरह से कार्रवाई करनी पड़ेगी। हिडलीचा कटामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता ही गोष्ट अमेरिकेच्या न्यायालयामध्ये स्पष्ट झालेली आहे, त्याला 35 वर्षाची शिक्षाही झाली। आता हिडलीने एकंदरीत केलेलं काम बघितलं तर कसा विकास तो सुद्धा त्यामध्ये दोषी आहे आणि त्याचे आरोप सिद्ध झालेले आहे। तर तो जर भारतात असता तर कसाबसारखी त्याला शिक्षाही झाली असती। अमेरिकेचं नेहमीच धोरण आतंकवादाच्या विरोधात आहे असं अमेरिकेमार्फत सांगितलं जातं, त्या गव्हर्नमेंटकडून अशा पद्धतीची भूमिका वेळोवेळी व्यक्त केली जाते। आमचं ही संपूर्ण गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे, पण आम्ही केंद्र सरकारला विनंती करू कारण हल्ला मुंबईवर झाला होता, मुंबईत त्या निरापराध माणसांचे मृत्यू झाले होते, कोट्यवधी रुपयाची मालमत्ता नष्ट झाली होती। अशा स्थितीमध्ये केंद्र सरकारने दिल्लीला ताब्यामध्ये घेऊन महाराष्ट्राच्या ताब्यात द्यावं, आम्ही जी शिक्षा जिथं झालेली आहे आणि बाकीच्या आरोपींना झालेली आहे ती द्यायला उत्सुक आहोत।